जय शिवराय. औरंगजेब हा क्रूर नव्हता असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. औरंगजेब हा हिंदुत्वेष्टा नव्हता किंवा क्रूर नव्हता हे म्हणताना या जितेंद्र आव्हाडांनी त्याला जोडून एक वाक्य वापरले. छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या ठिकाणी डोळे काढले त्या ठिकाणी विष्णूचं मंदिर होतं. जर छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले हे तुम्हीच सांगता, हा इतिहास देखील आहे. अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना, धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून हत्या करणारा औरंगजेब हा क्रूर नव्हता हे म्हणण्याचं धाडस जितेंद्र आव्हाडांमध्ये येतं कुठून, हाच एक मोठा प्रश्न आहे. एका ठिकाणी आपण पाहिलं असतं अजित पवार छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हणतात, लगेचच जितेंद्र आव्हाड त्याच्या पाठोपाठ औरंगजेब क्रूर नव्हता किंवा हिंदू देष्टा नव्हता का तर त्या ठिकाणी असणारं विष्णूचं मंदिर त्याने तोडलं नव्हतं असं म्हणतात. ह्या नालायक नीच वृत्तीच्या औरंगजेबाच्या औलादी असणाऱ्या जितेंद्र आव्हाडाला या महाराष्ट्रात या हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाहीये. मतांच्या लालसेपोटी या राजकारणापायी या इतिहासाला देखील ही लोक मोडतोड करत आहेत. मी तीव्र शब्दात या जितेंद्र आव्हाडाचा निषेध करतो. तुम्ही माफी तर मागितलीच पाहिजे. नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची जी वडोदरापूर या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी तुम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे. आणि या मतांच्या लालसेपायी हुजरेगिरी चाटूगिरी करणं जितेंद्र आव्हाड तुम्हाला भाग पडेल. जशास तसं उत्तर तुम्हाला या महाराष्ट्रातील संभाजी महाराज प्रेमी शिवप्रेमी दिल्याशिवाय राहणार नाहीत.